मित्रांनो, शिवप्रसाद या यूट्यूब चैनल वरती आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजचा आपला अरुणोदय गणपती आर्टचा डेली व्लॉग मध्ये आज नवीन विषयासोबत आपला व्लॉग आहे आजचा। तर मागच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवलेलं होतं आमचे काही गणपती बाप्पाचे फोटोज आपण पोस्ट केलेले होते कम्युनिटी मध्ये। तर त्यामध्ये खूप जणांनी आपल्याला विचारलं होतं की जे गणपतीचे लोड्स असतात, गादी असतात, त्यावरती आपण काही डिझाईन्स काढतो किंवा काही फुलं काढतो, ब्रशनेही काढता येतात, आणि काही जे असतात डिझाईन्स ते आपण ज्याला आपण स्टेन्सिल म्हणतो, प्लॅस्टिक पेपर असतो, त्याच्यावरती प्रिंटेड अशा म्हणजे कट केलेल्या डिझाईन्स असतात वेगळ्या प्रकारच्या, तर त्या ठेवूनसुद्धा तुम्ही त्याच्यावरती स्प्रेगननी वेगवेगळे डिझाईन्स काढू शकता। तर आजच्या आपण व्लॉगमध्ये तीच माहिती दाखवणार आहोत की कशा पद्धतीने तो यूज करायचा असतो पेपर, आणि कलर कुठले त्यासाठी यूज करायचे असतात। तर आपण ते बाप्पाच्या आता गादीवरती तुम्हाला मारून दाखवणार आहे कशा पद्धतीने। एका गणपतीवरती तुम्हाला मी ते स्टेन्सिलचा वापर कसा करायचा असतो, त्यासाठी गन कुठली यूज करायची आहे ते दाखवणार आहे, आणि दुसऱ्या एका गणपतीवरती आपण ब्रशनी काढणार आहोत ते, ती फुलं कशा पद्धतीने काढायची असतात, म्हणजे गणपतीचा डेकोरेटिव पार्ट असतो, ज्या गणपती पूर्ण होतो तर थोडं आकर्षक दिसावं त्यासाठी आपण त्या गोष्टी करत असतो। तर तुम्हालाही त्या माहिती व्हाव्यात, कळाव्यात, त्यासाठी आपण आजचा ब्लॉग बनवतो आहे। तर एका पहिल्या मूर्तीवरती आपण स्टेन्सिल पेपरनी काढून बघूया। स्टेन्सिल पेपर कसे असतात, ते अशा पद्धतीचे असतात, हे बघा, याच्यावरती वेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स असतात, तुम्हाला दिसेल, हे बघा, वेगळ्या प्रकारच्या आहेत डिझाईन्स अशा। तुम्ही कुठल्याही तुम्हाला जसं सुटेबल वाटतील गणपतीसाठी ते तुम्ही यूज करू शकता। हे बघा, चार पाच प्रकारच्या डिझाईन्स आहेत आपल्याकडे। तर त्यातली एक डिझाईन मी तुम्हाला गणपतीचं जी बैठकाची गादी आहे त्याच्यावरती कशा पद्धतीने यूज करायचा असतो स्प्रेगननी, त्यासाठी आपल्याला पेनगन यूज करायचा असतो। तर त्या पेनगननी शक्यतो ह्याच्यावरती जो कलर यूज करणार आहे आपण आता, तो फ्लोरोसंट कलर आहे, आणि शक्यतो तो घट्ट असला पाहिजे। तर त्या कलरनी आपण, कारण पातळ कलर काय होतो, स्प्रेड होतो लगेच, तर आपल्याला घट्ट कलर यूज करायचा आहे ह्या स्टेन्सिलसाठी। आणि दुसरा मी तुम्हाला आहे ते साध्या आपल्या ब्रशनी, फ्लॅट ब्रश आहे छोटा, तर त्या ब्रशनी तुम्हाला मी त्याच्यावरती फुलं काढून दाखवणार आहे कशा पद्धतीने, अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे। वेगळ्या प्रकारची डिझाईन्स तुम्ही काढू शकता, पण तुम्हाला एक साधी सोपी पद्धत मी दाखवणार आहे। गणपती थोडासा आकर्षक दिसण्यासाठी या गोष्टी आपल्याला करायच्या असतात, तर आपण त्याचा वापर आता बघूया कशा पद्धतीने करायचा आहे। पहिला स्टेन्सिल दाखवूया, नंतर तुम्हाला ब्रशनी दाखवतो कशा पद्धतीने करायचं। काही महत्त्वाची माहिती अजून असेल व्हिडिओमधली तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये मी सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। Thank you.
अशा पद्धति ने तुम्ही लोड वरती वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स काढू शकता। अशा तर आपण स्टेन्सिलने एका गणपतीवरती काढले होते। दुसरं आहे ते मी आता तुम्हाला हँडमेड फुलं असतात ते आपण काढू शकतो। साधी सोपी बेसिक आहे, अगदी तुम्हाला दाखवतो मी। हा फ्लॅट ब्रश घेतला होता, 2 नंबरचा आहे माझ्याकडे। तर त्यांनी आता फुलं कशी काढायची आणि त्यामध्ये कुठला पिंक कलर फ्लोरोसंटचा आहे तो भरायचा तुम्हाला आता मी दाखवतो। आपण आता ही फ्लोरोसंट किंवा कॅमलचा जो व्हाईट असतो त्यांनी अशी फुलं काढलेली आहेत। तर ते सेंटरपासून आता आपल्याला थोडंसं वेगवेगळे कलर तुम्ही यामध्ये देऊ शकता। आता मी देणार आहे तो पिंक कलर देणार आहे, तो कशा पद्धतीने सेंटरला भरायचा असतो कलर तुम्हाला दिसेल। आता
ही व्हाइट फुलांवरती पिंक कलर भरलेला, त्याला सेंटरचा जो आहे स्पॉट आपल्याला तो द्यायचा आहे वेगळ्या कलरनी, ब्लॅक वगैरे द्यायचा। अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा हा जो डेकोरेटिव पार्ट आहे गणपतीमधला ट्राय करू शकता अशा पद्धतीने। अजून बाकी आहे जे गोल्डन वगैरे दिल्यानंतर तुम्हाला कम्युनिटीमध्ये आम्ही याचा फोटो टाकू कसा दिसतो आहे नक्की सांगा तिथे कमेंट करून आम्हाला। आणि आधीचा एक आपण जो केला होता स्टेन्सिलचा, तो स्टेन्सिलचा अशा पद्धतीने आला होता प्रिंटेड डायरेक्ट। तर दोन्हीसुद्धा फोटो आम्ही कम्युनिटीमध्ये टाकू, तुम्हाला कुठला आवडतो आहे नक्की सांगा। यामधला जो प्रिंटेड आहे तो आपण जो हँडमेड फुलं काढलेली आहेत तो। तर नक्कीच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा। खूपच प्रॅक्टिकलचा विषय आहे यामध्ये, तुम्हीसुद्धा ट्राय करून आपल्या टेलिग्रामचा जो ग्रुप आहे तिथे तुम्ही पोस्ट करू शकता फोटो, तिथून पाठवू शकता। आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे जिथून आपण बरेचसे आपले जे गणपती मूर्ती कलाकार आर्टिस्ट लोक आहेत ते आपल्याला तिथे जॉईन आहेत। तर तुम्हालासुद्धा जॉईन व्हायचं असेल तर कम्युनिटीमध्ये खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची आपण लिंक दिलेली आहे, तिथून जॉईन होऊ शकता। आपला इंस्टाग्रामचं अकाउंट आहे अरुणोदय गणपती आर्ट्स, त्यालाही फॉलो करू शकता। फेसबुकचा आपला अकाउंट आहे, तिथून फॉलो करू शकता। कारण हे जे आता तुम्हाला आम्ही व्हिडिओमधनं गणपती बाप्पाचे फोटो दाखवतो आहे तर ते फोटो आपण तिथे पोस्ट करत असतो, काही व्हिडिओ असतील शॉर्ट व्हिडिओ तर आपण ते इन्स्टावरती टाकत असतो। तर फॉलो करायला विसरू नका आणि आमच्या ग्रुपलासुद्धा जॉईन व्हायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। कारण अजून आहे, अजून मला वाटतं अजून 1 महिना आहे जवळपास, तर 1 महिन्यामध्ये अजून काही तुम्हाला डेली ब्लॉगमधनं आम्ही काही नवीन नवीन माहिती, ही गणपतीच्या एंडिंगमधली माहिती असते, सुरुवातीचे पार्ट तुम्ही बघितले असतीलच। जर नवीन असाल तर काम आता काही जणांचं काम उशीर असतं, काही कमी क्वांटिटीमध्ये गणपती असतील तर त्यांचं एंडिंगला काम चालू असतं। तर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल स्टार्ट टू एंड तर तुम्ही आमचे सगळे व्हिडिओ जे आम्ही प्लेलिस्ट बनवलेली आहे अरुणोदय गणपती आर्टची ती तुम्ही बघू शकता। स्टार्ट टू एंड तुम्ही आम्ही खूपशी माहिती त्यामध्ये सांगितलेली आहे। तर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही टेलिग्रामच्या ग्रुपला जॉईन करून तिथेही विचारू शकता। पण आता एंडिंगचा पार्ट आहे, खूप प्रोसेस पुढे गेलेली असते तर त्या एंडिंगच्या प्रोसेसमध्ये काही गणपतीच्या डेकोरेटिव्ह गोष्टी असतात किंवा काही अजून वेगवेगळे पॅटर्न्स आपण गणपतीवरती ट्राय करत असतो या गोल्डनची अजून काही माहिती असेल इन्फॉर्मेटिव्ह तर तुम्हाला त्या व्हिडिओमधून आम्ही नक्की सांगत असतो। तर आमचा डेली ब्लॉग कुठलाही चुकू नका, कारण डेली ब्लॉगमधूनच तुम्हाला काही अजून नवीन माहिती मिळेल जी आधीच्या व्हिडिओमध्ये नाही आहे ती डेली ब्लॉगमधून तुम्हाला मिळणार। त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल बटन दाबायला विसरू नका। तर नवीनच असे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे। तर भेटूया अजून काहीतरी नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, तोपर्यंत सगळ्यांना गणपती बाप्पा गुरुया।